टायर पडला, ऍक्सिडेंट झाला, ब्रेक नाही, सिग्नल नाही, काय नाही काय नाही, पटेक वर विमानात बसला, आकाशात उडाला, स्फोट झाला, अरे जमीन नाही, पाणी नाही, काय नाही काय नाही, पटेक वर खाली, आधी खाली, धडाम वर. असं असतं बाबा आयुष्य, असं असतं माणसाचं आयुष्य. क्षण भगनूर, भगनूर नाही हो, भंगूर. भगनूर, भंगूर, हे बघा, भग्न अहो तुमचा कोट कुठे? कोट 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 हा कोट काढून ठेवलं, काढून ठेवलं, काय उकडत ना, फारच उकडत. खरं म्हणजे काय साहेब, कोट ही भारतीय संस्कृतीच नाहीये, पोशाखच नव्हे तो, म्हणून मी काढून ठेवला. हे बघा काय, जिकडे मी जातो ना तिकडे पहिल्यांदा कोट काढून ठेवतो. हे बघा मला तुमचा तो, मी एक्सक्यूज मी, मी जरा फ्रेश होऊन होतो, दोन मिनिट दोन मिनिट, एक मिनिट आलो. अहो बघितलंस बघितलंस, बाहेर काली तू टप्पी सावित्री. मी आता फार टेन्शन मध्ये. अगं प्रेमात पडलं ना की हे असं व्हायचंच. कोण प्रेमात पडलं, कुणाच्या? अर्थातच तू माझ्या. मी काय तुझ्या प्रेमात बिमात पडले नाही. हे बघ, मी तुझ्याशी जे प्रेमाचं नाटक केलं ना, ते माझ्या नवऱ्याला जळवण्यासाठी, तुझ्या डोंगरे साहेबांसाठी. पण मला आता पक्का पुरावा सापडला. कसला पुरावा? त्यांच्या दुटप्पीपणाचा. अगं काय बोलतेस तू सावित्री, एवढे सज्जन माणसं. मग माझं काय, तुझं काय? नाही मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय. अरे माझं वय काय, तुझं वय काय सावित्री? प्रेमाला वयाचं बंधन नसतं ग. लांबून लांबून लांबून. हे बघ, आता माझा नवरा मला संध्याकाळी हातोहात सापडणार आहे, तेव्हा गेट लॉस्ट वसोबा. चल ग, चल 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 चल. बायका म्हणजे ना बायकाच असतात. काय बोलतो काय झालं काय म्हणजे काय म्हणजे काय झालं काय म्हणून नाही काय हा म्हणून नाही. काका बोलवत आहेत, असं नीट बोल ना मूर्ख. हक्का होणत नाही, हक्का होणत नाही, कळणार का आम्हाला? मी नीटच बोलत होतो, आका बोलवत आहे, आका बोलवत आहे, तर मूर्ख माणूस म्हणजे नीट बोल. आता कसं आका बोलवत आहे, आका ओनवत आहे. सुंदर, काय नाटकाचा डायलॉग पाठ करतोयस? नाही ओ महेश, जो मूर्ख माणूस काय महेश महेश. बरं बरं ठीक आहे, ऐक, तू माझं औषध ट्राय केलंस की नाही? औषध हॉटेल झटपट गेलंय, आजच बुकिंग केलंय. अरे पण सुंदर, त्या हॉटेलमध्ये कधी स्वतःच्या नावाने रूम नाही बुक करायची. नाही केली, नाहीच केली ना, मग कोणाच्या नावाने केली? काकांच्या, प्रत्यक्ष डोंगरे साहेबांच्या. वा 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 सुंदर. हे बघ, मी ना तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, म्हणूनच ही प्लेट, साऊंडिंग बोर्ड हा असा घशात लावायचा. तुझा प्रॉब्लेम काय सांगू सुंदर, तुझ्या तुला ना ह्या टाळूचा भागच नाहीये, त्यामुळे तुझा आवाज घशातूनच उडी मारून वर येतो आणि घशातच लुप्त होऊन जातो. म्हणूनच हा साऊंडिंग बोर्ड तोंडात लावलास ना की तुला मस्त बोलताय. मला नीट बोलता येईल बोलता येईल. पण हे बघ, ही प्लेट आधी बोरिक पावडरच्या पाण्यात भिजवून ठेवायची. मॉर्निंग पाण्यात मिनून देवांची, मग माझ्या नीट बोलता येईल ना. हो घडा घडा बोलशील तू, मग माझा नीट बोलता. सुंदर, ए सुंदर, ए सुंदर, तो जरा कामात आहे. काय कसे आहात तुम्ही? अरे डॉक्टर बाबा, माझा कोट कुठे? तू परवा नेला होता तो. अरे माझ्या बायकोने मला प्रेझेंट दिला होता तो. मी विसरलो तो. विसरलास? कुठे विसरलास? दवाखान्यात. आण बाबा आण. बर का? कोट नाही मिळत, बायको माझा जीव घेईल का? तिला दाखवायचा मला तो, तिला संशय आलाय. कसला? हाच की मी तो कोट दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकला, दाखवायला पाहिजे मला. समजलं? अरे बापरे, आपण कसल्या गप्पा चालल्या तेवढ्या? काय नाही आपलं हे, मी ते सुंदर जरा काय करतोय बघून येतो. आलो 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 मी. काय हो असे भेदरनात का? कोण मी? मी आणि भेदरतोय. अहो ऐकलत का, हनुमंतरावांना तसाच कोट शिवायचाय. तसाच 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 कोट शिवायचाय, जर देता का? नका नका, तसा नका शिव म्हणू नका. का का, तुम्हाला आवडत नाही?
आवडण्याचा प्रश्न आहे, पण समजा एकाच रंगाचे कोट घालून जर आम्ही रस्त्यात जायला लागलो तर लोक म्हणतील ना बँडवाले आले. आणि बँड आता तुम्ही हनुमंतरावांच्या एकत्र फिरायला कशाला जाताय बाहेर? तोही प्रश्नच आहे म्हणा. कोट द्या मुकाट्याने, मला महिन्याला द्यायचा आहे तो. वय वय तो कोट शिवायला टाकलाय शिंप्याकडे. का फाटला म्हणून? फाटला कसा फाटला? ए थिएटरात खेळा लागून. खेळा लागला का? एखाद्या सटवीचा डोळा लागला. बरोबर, अगदी बरोबर, डोळाच लागला. काय झालं, थिएटरमध्ये सिनेमा बघताना माझा डोळा लागला आणि बंद डोळ्यांनी मला खेळा दिसलाच नाही. मी पटकन उठलो, तसा कोट फाटला, फार चोळामोळा होऊन गेला कोटाचा. नाव काय हो शिंप्याचं? शिंपी. हे बघा उगीच कोट्या करू नका. आता तू कोट म्हटलं म्हणून मी कोटी केली, मला काय करणार नाही कोटी करायचं योगा जोगाचं. माझ्या वडिलांनी किती प्रेमाने दिला होता लग्नात प्रेझेंट म्हणून, आठवतंय ना? म्हणजे काय, जसं नारळ आणि मुलगी द्या असं म्हणून सुद्धा त्याने ऐकलं नाही, एका कोटात पार गुंडाळलं. काय तरी तुम्हाला आवडत नाही? कोण वडील? नाही कोट 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 आवडतो ना, आवडतो. जुन्या फॅशनचा ना म्हणून मुद्दामून तुम्ही हरवलात, माहितीये मला. हरवलं हरवलं वगैरे काय नाही, ऑफिस मध्ये मी काढून ठेवलंय. ऑफिस मध्ये का? सासऱ्यांची आठवण म्हणून. का ऑफिस मध्ये का? घरी नको का त्यांची आठवण? तू घरी असताना त्यांची आठवण येत नाही का? असे काय सोडतात का मला ते? काय म्हणाला? म्हणजे मला एकट्याला असे सोडणार आहेत काय ते? काय झाले तरी किती प्रेम आहे त्यांचं माझ्यावर, किती प्रेम. हे बघा, मला तुम्ही तो कोट आणून द्या, मला महिन्याला द्यायचा आहे तो. वय वय आणतो ना, उद्या आणून देतो ना. नक्की नक्की. म्हणजे काय खोटं बोलतो का मी? खोटं बोलायची सवय नाही आपल्याला कधी. डॉक्टर डॉक्टर, हे तो कोट आणून द्या जरा मला, तो कोट तो तुम्ही नेला होता बघा परवा, तो कोट तो नाही का, तो आपण ऑफिस मध्ये खुर्चीला अडकवलाय तो कोट, तो नाही का आठवत कोट? हा हो म्हणणार. बघितलंस महिने, बघितलंस कशी कसरत चालली आहे ते बघितलंस? साहेब पत्र आलंय. आपलंच पत्र? पत्र आणि कोणाच? माय गॉड, काय हो? कुणाचं पत्र? ऑफिस. ऑफिस? बघितलंच महिने, बघितलंच, माझ्यापासून लपवतायत बाहेर खाली दुटप्पी. वय ग, मंगळसूत्र आहे का दोरकण? चल चल. ए ए महेश, आपल्या कस्टमरची लिस्ट काढ लवकर. काढतो. डार्लिंग नावाचा कोण कस्टमर आहे बघ लवकर. डार्लिंग नावाचा कोण कसा असतो? अरे बघ रे बघ रे, या पत्रात चक्क सही केली आहे, डार्लिंग अशी सही केली बघ. बघू बघू बघ. हा काय सुगंध आहे. वास कसला घेतोय? कस्टमर इकडे अडचणीत आहे. काय झालंय? हार्ट ट्रबल, खाली कोसळायच्यात वर. अरे बापरे, मग आता आपण काय करणार? ते करत आहे म्हणा. काय विमा कंपनीचं काम काळीच बंद पडल्यानंतर सुरू होतं. हा पण इकडे कस्टमरचं काळी धडधडतंय. हो धड चालता सुद्धा येत नाहीये. पाऊल वाकडं 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 पडतंय. साहेब कस्टमर डार्लिंग म्हणजे बाई असणार, आणि बाई म्हणजे नक्की मेंदूचा प्रॉब्लेम असणार. तो नाहीच आहे. काय मेंदू? उल्लेख. उल्लेख उल्लेख नाहीच आहे. काय स्वतःच्या गोडाऊनला आग लावून स्वतःच फोन करणारे अनेक महाभाग पाहिलेत मी. पण स्वतःच काळीच धडधडत अशी आगाऊ कल्पना देणारा पहिलाच कस्टमर बघतो मी. पहिला धडणार नाही. पत्र लिहि, पत्र लिहि, पत्र लिहि, लिहायला घे, लिहायला घे. कागद 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 घेतला 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 घेतलास? हा घेतला घेतला. लिह. हा लिहिलास? लिहिलास? सांगितलंच नाही ना मी अजून. सांगितलं लि सौ ए सौ नको सौ नको नाही लिहिलं नाही लिहिलं नाही. श्रीमती डार्लिंग बाई. डार्लिंग बाई डार्लिंग बाई. सप्रेम नमस्कार. सप्रेम जास्त होतं नाही जरा. श्रीमती डार्लिंग बाई. हा नुसताच नमस्कार. आपले पत्र पोहोचले, वाचून खूप आनंद झाला. आनंद जास्ती होतंय ने. आपल्या पत्रावरून असे विदित झाले. विदित विदित शब्द वापर. विदित टॉप शब्द. विदित विदित झालं की आपल्याला हार्ट ट्रबल आहे, तेव्हा तो कायमचा दूर करण्यासाठी आम्ही आमचे यशस्वी डॉक्टर पाठवित आहोत. डॉक्टर 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 चला, तुम्हाला एका ठिकाणी जायचंय इंजेक्शन आणि ऑपरेशनची तयारी करा. चला जाऊ. काय काही इंजेक्शन द्यायला जायचंय, खांदा द्यायला जायची वेळ येऊन काय उपयोग आहे? काय झालं? काय काळीच धडधडतंय. करू की बंद? काळीच धडधडणं हो. तुम्ही फार म्हणजे आळशी आहात. तुम्ही एकदम म्हणजे आळशी आहात का? कस्टमर इकडे अडचणीत आहे. समजा जर अटॅक आला फटॅक करून तर? असं धडधडून कुणाला काही अटॅक बिटॅक येत नाही हो.
आता आम्ही रोज रस्त्यावरून जाताना आमचं काळीज कुणाला तरी बघून धडधडतच की आलाय का आम्हाला अटॅक.